दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील धरणांमधून जायकवाडीसाठी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. मात्र आगामी काळात इगतपुरी तालुक्याला हक्काचं पाणी राखीव असावं, तालुक्यातील धरणातील पाण्याचं सूक्ष्म नियोजन करण्याची गरज आहे, असा सूर तालुक्यातील नेत्यांचा आहे. तालुक्यात दारणा, वैतरणा, मुकणे, भांब, भावली अशी महत्वाची धरणे असताना या धरणातील पाण्यावर इगतपुरी तालुक्याचे हक्काचे आरक्षण असण्याऐवजी जायकवाडी धरणासाठी आरक्षण आहे. प्रशासनानं प्रारंभी जाहीर केल्याप्रमाणे जवळपास 2.5 TMC पाणी दारणा समूहातून विसर्ग होणार होते आणि उर्वरित पाणी गंगापूर पालखेड धरणातून सोडण्यात येणार होते. मात्र गंगापूर धरणातून पाणी सोडणे थांबवण्यात आल्यानं ही तूट दारणा समूहातून भरून काढल्यानं दारणा समूहातून जवळपास 3 TMC पेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग करण्यात आला. इगतपुरी तालुक्यातील पाणी पुरवठा योजना तालुक्यातील सिंचनासाठी आवश्यक असणारं पाणी, रब्बी हंगामासाठी लागणारं पाणी तसंच तालुक्याला जुलै अखेर पुरेल इतका पाणीसाठा राखीव ठेवण्याची गरज आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि सामाजिक संघटना, शेतकरी यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. वृत्तसंकलन विभाग, वेद न्यूज, इगतपुरी.